सभेनंतर काँग्रेसच्या धडक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. प्रचंड नारेबाजी करत सदर मोर्चा कारंजा चौकातून जनता चौक बाजार लाईन्स नेस्तम चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोदी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्धात निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं. एवढा प्रचंड घोटाळा या देशाच्या इतिहासात कधी मोठा झाला नाही, एवढा प्रचंड हा घोटाळा. तर आपल्या मार्फत सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन देत आहोत की तातडीनं याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं कार्यवाही झाली पाहिजे.